झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये एका तमिळ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका सहाय्यक निर्मात्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी 51,000 रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकारानंतर महाराष्ट्र चित्रपट नवनिर्माण सेनेची पुण्यातली कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। पुण्यातील खडकीजवळ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना मनसेच्या संजय बागुल आणि इतरांनी निर्मात्यांना धमकावून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। चित्रीकरणामध्ये 200 ज्युनियर आर्टिस्ट आणि काही परदेशी कलाकार सहभागी झाले होते। त्या सर्वांकडे शूटिंग आणि काम करण्याचा परवाना नसल्याचं सांगत मनसे पदाधिकाऱ्यांनी खंडणी उकळल्याचं उघड झालंय। खंडणीचा हा प्रकार तमिळ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडला असला तरी मनसेकडून ज्या अमोल नाडकर्णी या सहनिर्मात्याला धमकावण्यात आलंय तो तर मराठीच आहे। मनसेच्या चित्रपट शाखेनं त्यांची पुण्यातली कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी नाडकर्णी यांच्याकडून उकळलेले 51,000 रुपये परत केलेले नाहीत हेही विशेष। फॉरेन आर्टिस्ट वर्क परमिट हा एक इश्यू आहे आणि मुंबई तो होतो हे वाचण्यात पण येतं, पण पुण्यात असं पहिल्यांदाच घडलं किंवा कोणी असं वर्क परमिटबद्दल विचारण्याचं पहिल्यांदाच झालं। माझ्या टीममधनं जे फायनान्स बघतात त्यांनी त्यांच्याशी बोलून फायनली आकडा ठरला आणि त्यांना ते दुसऱ्या दिवशी बोलून, कारण ते एकदम जमा करणं पण शक्य नव्हतं, त्यामुळे ते बोलून त्यांना पैसे दिले गेले आणि त्यामुळे शूटिंगला काही त्रास झाला नाही। आणि फक्त हे डिस्टर्बिंग होतं कारण जी लोकं आली होती त्यांच्याकडे आय डी कार्ड नव्हतं, त्यांच्याकडे त्या युनियनचं काही ऑफिशियल पत्र नव्हतं, त्यांच्याकडे दाखवायला विचारल्यानंतर असं काहीच नव्हतं। पक्षाचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे, तो त्यांचा वैयक्तिक आहे, पक्षाचा असा काय आदेश नसा की जाऊन खंडणी गोळा कर, तर त्यामुळे याच्यामध्ये पक्षाला वेटीस धरून किंवा पक्षाला याच्यामध्ये तुम्ही टार्गेट कुणी करू नये असं मला वाटतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।